सध्या नवरात्रीचा उत्सव असल्याने या उत्सवास अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं असतं. अशा कालावधीत वीज गायब होण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे कार्यक्रमात अडथळे येतात. यामुळे शेतकरी, व्यापारी व नागरिकांना चांगलाच करंट बसतोय. पुरवठा सतत बंद होत असल्यानं पिण्याच्या पाण्यासह शेतीचे पाणी तसंच उद्योगधंद्यांनाही विजेचा फटका बसत असल्यानं नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होते. चंद्रकांत ऐवळे, 7 स्टार न्यूज, सांगोला.